यानंतर पाहूयात बातम्या विस्ताराने. सांगलीमध्ये दारूच्या दुकानाबाहेर गर्दी करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी पांगवलं. या ठिकाणी दारू खरेदीसाठी दुकानाच्या बाहेर तब्बल 2 किलोमीटर पर्यंत रांग लागली होती. ही गर्दी आणखीनच वाढत असल्यानं पोलिसांना अखेर या मद्यपिनवर सौम्य लाठी चार्ज करावा लागला. पोलिसांचा दांडका बसताच मद्यप्रेमींनी तिथून पळ काढला. दृश्य आहेत सांगलीमधली. या ठिकाणी तळीरामांना दणका बसलाय कारण 2 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केलाय. यानंतर बातमी आहे कर्जतमधून. कर्जतमधील दारूच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते. केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या 3र्या टप्प्यात दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्जतमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून दारूची दुकानं सुरू झाली आहेत आणि या दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचंही पाहायला मिळतंय. कर्जतच्या या मद्य विक्री दुकानाबाहेरील गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. कर्जत या बाजारपेठेमध्ये आहे. संतोष वाईन या भोवती आपण पाहू शकता कशा प्रकारे लोकांनी मद्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहेत आणि ही गर्दी सकाळी 8 वाजल्यापासून ते आतापर्यंत ही रांगाच रांगा 1 किलोमीटरपासून हे रांगा लागलेले आहेत. हे सर्व ग्रामीण भागातील आलेले लोक मद्यप्रेमींनी दारू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं सुरक्षित अंतर ठेवलेलं नाही आहे आणि कुणीही प्रकारे मास्क या मद्यप्रेमींनी लावले नसल्यामुळे सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारे सुरक्षित अंतर नाही आणि ह्या मोठ्या प्रमाणात रांग लावल्यामुळे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. एकूणच काय की सरकारने जरी मद्यप्रेमींसाठी जरी आनंदाची बातमी दिली असली तरी मात्र याकडे स्थानिक प्रशासन असेल तर या सगळ्या संकटामध्ये मुकाबला करण्यास स्थानिक प्रशासन अपयशी ठरताना दिसून येत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, कर्जत, रायगड. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील दारू विक्रीला विरोध केलाय. दारू विक्री सुरू केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं समोर आलंय आणि राज्यभर सामाजिक घटक महिलांचा विरोध असतानाही सरकारच्या दारू विक्रीच्या निर्णयाला विरोधी पक्षानं पाठिंबा दिला होता. मात्र सोमवारी कालच्या पद्धतीनं वाईन शॉप बाहेर हजारोंच्या संख्येनं झालेल्या गर्दीमुळे डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तसंच पोलिसांवरही ताण वाढल्यानं वाईन शॉप तात्काळ बंद करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं राज्य सरकारनं वाईन शॉप चालू करण्याचा निर्णय महसूल उत्पादनाच्या दृष्टीनं घेतला. तथापि वाईन शॉप चालू झाल्यानंतर जी हजारोंच्या संख्येनं गर्दी वाईन शॉपच्या बाहेर झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आणि या कोरोनाच्या संकटाला पूरक परिस्थिती निर्माण झाली. गर्दी नियंत्रणात आणता येत नसेल तर तात्काळ ही वाईन शॉप त्या ठिकाणी बंद करावी